नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पुन्हा एकदा अर्थशास्त्र बीए सेकंड इयरचे विद्यार्थी सेम फोर्थ साठी। आज आपण शिकणार आहोत युनिट 1, यामध्ये 1.3। याआधी आपण 1.1 मध्ये शिकलो होतो अधिकोष बँका म्हणजे काय, बँकेचे प्रकार, आणि 1.2 मध्ये आपण शिकलो होतो व्यापारी बँकेचे विविध कार्य। आज आपण शिकणार आहोत व्यापारी बँकेची प्रत्यय निर्मिती 1.3, आणि हे व्हिडिओ लेक्चर 1.3 मधलं शेवटचं व्हिडिओ लेक्चर आहे। तर हा प्रयत्न आहे विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट थोडंसं नॉलेज मिळावं, शिकता यावं, आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सगळं त्यांना मदतीचं व्हावं यासाठी। तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल पेपरमध्ये लिहिण्यासाठी आणि एकूणच बँकिंग क्षेत्र समजण्यासाठी। तर सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ व्यापारी बँकेची प्रत्यय निर्मिती। तर प्रत्यय निर्मितीचा अर्थ व व्याख्या काय, म्हणजे सोप्या भाषेमध्ये प्रत्यय निर्मिती कशाला म्हणतात। इंग्लिशमध्ये याला म्हणतात क्रेडिट क्रिएशन मिनिंग अँड डेफिनेशन्स। पण घाबरू नका, मराठीमध्ये सांगणार आहोत कारण तुम्हाला पेपरही मराठीमध्येच लिहावा लागतो। शेअर्स नावाचा एक अर्थतज्ञ होऊन गेला, तो असं म्हणतो ग्राहकांना अशा प्रकारे बँकेच्या नावाचा उपयोग करण्याचा अधिकार देऊन त्यांच्या सहीचे बाजारात किंमत वाढविण्याच्या प्रक्रियेला प्रत्यय निर्माण करणे असे म्हणतात। ही व्याख्या आहे प्रत्ययाची, कोणी केले, शेअर्सनं। मला माहित आहे तुम्हाला काही समजलं नसेल पण काळजी करू नका। पुढं तो असं म्हणतो की बँका केवळ मुद्रेचा व्यापारच करीत नाहीत, तर एका महत्वाच्या अर्थाने बँका मुद्रेची निर्मिती सुद्धा करीत असतात, असे तो प्रत्यय या संकल्पनेच्या बाबतीत म्हणतो। पुन्हा एकदा हे तुम्हाला समजलं नसेल तरी काळजी करू नका, आता मी तुम्हाला सोपं करून सांगतो। प्रत्यय निर्मिती म्हणजे सरळ सरळ कर्ज देणे। तर बँका स्वतःकडे ज्या ठेवी असतात, पैसा असतात, त्या पैशाचा वापर करून इतर लोकांना कर्ज देतात आणि त्या कर्ज पुन्हा ठेवी म्हणून स्वीकारतात, त्याच्यातून पुन्हा इतरांना कर्ज देतात। अशा प्रकारची एक सायकल असते कर्ज देण्याची, आणि या प्रक्रियेला बँकेची प्रत्यय निर्मिती असं म्हणतात। आता समजलं असेल, नक्की समजलं असेल, पुढे जाऊ। त्यानंतरचा पॉइंट येतो प्रत्यय निर्मिती व्यापारी बँकेचे महत्वाचे कार्य। आणि हो, आपण याआधी पाहिलं होतं व्यापारी बँकेचे कार्य, त्यामधलं एक महत्वाचं कार्य असतं प्रत्यय निर्मिती, म्हणजेच क्रेडिट क्रिएशन इज अ मेन फंक्शन ऑफ कमर्शियल बँक्स। पण टेन्शन नका घेऊ, मराठीमध्ये पुन्हा सांगणार आहो की प्रत्यय निर्मिती करणे हे बँकेचं महत्वाचं कार्य असतं, त्याशिवाय बँकिंग व्यवस्था टिकू शकत नाही। पण प्रश्न असा निर्माण होतो, प्रत्यय निर्मिती का केली जाते? व्हाय क्रेडिट क्रिएशन इज टेकन प्लेस? प्रत्यय निर्मिती बँक करतात, आपण आधी पाहिलं होतं प्रत्यय निर्मिती म्हणजे सोप्या भाषेमध्ये कर्ज देणे। पण मुळात प्रश्न असा आहे की प्रत्यय निर्मिती का केली जाते, बँक का कर्ज देते, त्याचे काही कारण आहेत, ते आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे। तर ते आपण पाहणार आहोत। सगळ्यात महत्वाचं कारण प्रत्यय निर्मितीचं म्हणजे कर्ज देण्याचं, ते असतं नफा मिळविणे। कारण बँक हा एक धंदा आहे, व्यवसाय आहे, बँकेला खूप खर्च करावा लागतो। तुम्ही जेव्हा बँकेमध्ये पैसे ठेवाल तेव्हा तुम्हाला व्याज मिळेल, बँकेचे कर्मचारी, त्यानंतर इमारती, भयंकर खर्च असतो बँकेचा, आणि एवढा खर्च भरून काढण्यासाठी बँकेला नफा मिळवणं गरजेचं असतो। आणि मग बँकेला नफा मिळवण्यासाठी मार्ग कोणता असतो, आपल्याकडे असणारी रक्कम इतरांना कर्जाऊ देणे, म्हणजे प्रत्यय निर्मिती करणे। तर मग आता हे क्लिअर होतं की प्रत्यय निर्मिती कशासाठी केली जाते, तर नफा मिळवण्यासाठी प्रत्यय निर्मिती केली जाते। दुसरा पॉइंट आहे प्रत्यय निर्मिती का केली जाते, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रत्यय निर्मिती केली जाते। देशाचा आर्थिक विकास, एखाद्या राज्याचा आर्थिक विकास, एखाद्या व्यक्तिगत माणसाचा आर्थिक विकास, एखाद्या शहराचा आर्थिक विकास पैशावर अवलंबून असतो, आणि हे सगळा पैसा स्वतःकडे नसतो तर हा पैसा कर्जातून आपल्याला उपलब्ध करावा लागतो। म्हणजेच आर्थिक विकास हा कर्जानं होऊ शकतो, आणि अशा प्रकारे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी
प्रत्यय निर्मिती केली जाते, म्हणजेच आर्थिक विकासाला चालना देणे हे प्रत्यय निर्मितीचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर योग्य प्रमाणात कर्जाचा पुरवठा करणे. कर्ज आवश्यकतेपेक्षा कमी झालं तर आर्थिक विकासात अडचण निर्माण होते, आणि कर्ज आवश्यकतेपेक्षा जास्त झालं तरी प्रॉब्लेम क्रिएट होतात अर्थव्यवस्थेमध्ये. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या एकूणच गरजेनुसार योग्य प्रमाणात कर्जाचा पुरवठा झाला पाहिजे, आणि म्हणून ह्या सगळ्या व्यापारी बँका प्रत्यय निर्मिती करतात. अशा प्रकारे तीन हे गोष्टी आहेत की ज्यासाठी प्रत्यय निर्मिती केली जाते. कोणकोणत्या गोष्टी पुन्हा सांगतो, नफा मिळविणे, आर्थिक विकासाला चालना देणे आणि योग्य प्रमाणात कर्ज पुरवठा करणे, हे तीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्यय निर्मिती केली जातो. आता हे आपण पाहिलं की प्रत्यय निर्मिती म्हणजे का आणि प्रत्यय निर्मिती का केली जाते, पण मुळात प्रत्यय निर्मिती केली कशी जाते, म्हणजे बँक कर्ज देण्याची कोणती प्रक्रिया उपयोगात आणते त्याला म्हणता येईल प्रत्यय निर्मितीची प्रक्रिया, प्रोसेस ऑफ क्रेडिट क्रिएशन. तर हा जो टेबल आहे याला जर थोडस आपण समजून घेतलं तर प्रत्यय निर्मितीची प्रक्रिया आपल्याला समजण्यास फार सोपे जाईल. यावर पण एक प्रश्न असतो आणि हा टेबल तुम्ही लिहून याचा स्पष्टीकरण केलं तर या प्रश्नाचं उत्तर क्लिअर होऊन जातं. तर हा टेबल मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला या ठिकाणी दिसून राहिलं असेल की 1000 रुपये डिपॉझिट आहे, विवेकनं बँकेमध्ये 1000 रुपये जमा केले. बँकेचं आपापल्या अनुभवावरून ठरलं असतं किंवा काही सरकारी धोरणावरून ठरलं असतं की एकूण जे डिपॉझिट आहे, एकूण ज्या ठेवी आहेत त्यापैकी किती पर्सेंट आपण जवळ ठेवले पाहिजे त्याला म्हणतात CRR, कॅश रिझर्व रेशो, रोख त्याचं प्रमाण. आता 1000 रुपये हा विवेक बँकमध्ये डिपॉझिट करेल, स्वतःच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करेल. या 1000 रुपयामध्ये फक्त 100 रुपयेच बँक स्वतःजवळ ठेवेल आणि 900 रुपये रमेश या ग्रस्ताला किंवा या कंपनीला कर्ज देईल. म्हणजे जेव्हा बँकेकडे विवेक या कस्टमरनं 1000 रुपये जमा केले तेव्हा त्यातील 100 रुपये बँकेनं रोख म्हणून ठेवले आणि 900 रुपये रमेशला कर्ज दिले, म्हणजे प्रत्यय निर्मिती केली. जेव्हा बँक कर्ज देते, प्रत्यय निर्मिती करते, तेव्हा ते कोणालाच रोख पैसे देत नाही तर ज्या व्यक्तीला, ज्या कंपनीला, ज्या उद्योगाला कर्ज दिलं जाते त्याच्या नावानं बँकमध्ये एक अकाउंट ओपन केलं जाते आणि त्या अकाउंट मध्ये ते कर्जाचे जे रक्कम आहे ते डिपॉझिट म्हणून दाखवली जाते, ठेव म्हणून दाखवली जाते. म्हणजेच 900 रुपये जे लोन आहे, कर्ज आहे रमेशला दिलं, तर ते 900 रुपये रमेशच्या नावानं खातं उघडून त्यामध्ये डिपॉझिट दाखवलं जाते. म्हणजे डिपॉझिट मधून लोन देणं आणि लोनला पूर्ण डिपॉझिट म्हणून दाखवणं. आता 900 रुपये रमेशने डिपॉझिट केले बँकमध्ये असं आपण समजू, या 900 चे 10% म्हणजे 90 रुपये बँक जवळ ठेवेल आणि 810 रुपये श्यामला कर्ज देईल. हा पुन्हा श्याम त्याला दिलेला कर्ज 810 रुपये श्यामच्या अकाउंटमध्ये जमा असेल, बँक तसंच करणार. आणि मग 810 रुपये पुन्हा एक ठेव, एक डिपॉझिट बँकेकडे जमा झाली. या 810 चे 10% म्हणजे 81 रुपये बँक जवळ ठेवेल आणि 729 रुपये गौतम नावाच्या कंपनीला तो कर्ज देईल. पुन्हा हे 729 गौतमचे डिपॉझिट दाखवले जाईल बँकमध्ये. पुन्हा बँकेचे डिपॉझिट झाले 729 रुपये गौतमने केले, त्याच्यातले 10% 72 रुपये बँक स्वतःकडे ठेवेल आणि 657 रुपये ही बँक रवींद्र या कंपनीला किंवा या व्यक्तीला कर्ज देईल. पुन्हा रवींद्राचे 657 रुपये बँक डिपॉझिट दाखवेल, त्याचे 10% म्हणजे 66 रुपये बँकमध्ये रोख स्वरूपात ठेवले जाईल आणि उरलेले 591 रुपये आणखी सागरला कर्ज दिलं जाईल. अशा प्रकारे पहा, 1000 रुपये मुळात बँकमध्ये आले होते
पण 1,000 बँकने कर्ज देता देता एकूण कर्ज बँकेने दिलं 3,687 रुपये. आणि ही प्रक्रिया अशी सुरू राहील. ही झाली प्रत्यय निर्मितीची प्रक्रिया. दुसऱ्या बाजूला प्रायमरी डिपॉझिट जे सुरुवातीला आलं होतं 1,000 रुपये विवेकने केलं होतं, त्यानंतर कर्ज देऊ देऊ ते कर्ज पुन्हा डिपॉझिट झालं. अशा प्रकारे त्यानंतर जे डिपॉझिट असतं त्याला म्हणतात क्रिएटेड डिपॉझिट. आणि म्हणून एकूण डिपॉझिट जे असतं ते प्राथमिक डिपॉझिट आणि निर्मित डिपॉझिट अशा प्रकारचं असतं. या ठिकाणी ते झालेलं आहे एकूण डिपॉझिट 4,096 रुपये. हा चार्ट पुन्हा पुन्हा पाहून थोडंसं समजून घेतलं तर नक्की लक्षात येईल. आणि विद्यार्थ्यांनी सरावासाठी कागदावर अशा प्रकारचं एक चार्ट तयार करावा आणि त्यामध्ये आपलं एक उदाहरण घेऊन थोडेसे नंबर लिहिण्याचा प्रयत्न केला तर हे फार सोपं आहे. तर मी याला सोपं करून आणि कमीत कमी शब्दामध्ये प्रत्यय निर्मितीची प्रक्रिया समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतरचा भाग येतो प्रत्यय निर्मितीचे स्रोत काय आहे. सोर्सेस ऑफ क्रेडिट क्रिएशन म्हणजे कुठून येतो हा पैसा, काय स्रोत आहे ज्या मध्ये बँकेकडे पैसा येतो आणि बँक इतर लोकांना कर्ज देते म्हणजे प्रत्यय करू शकते. तर ते सोर्स आपण जाणून घेऊ. पहिला ऑब्व्हियसली सोर्स आहे विविध प्रकारच्या ठेवीचे प्रमाण. त्या बचत ठेवी असतील, मुदती ठेवी असतील किंवा त्या रिकरिंग डिपॉझिट असतील, अशा विविध प्रकारच्या ठेवी असतात. त्या ठेवीचं प्रमाण जास्त असेल तर प्रत्यय निर्मिती जास्त करता येईल. इन शॉर्ट थोडक्यात विविध प्रकारच्या ठेवी हे प्रत्यय निर्मितीचं स्रोत आहे, सोर्स आहे. ठेवी नसतील, डिपॉझिट नसेल तर प्रत्यय निर्मिती होतच नाही. त्यानंतर प्रत्ययातून प्रत्यय निर्मिती, आताच आपण याच व्हिडिओमध्ये काही मिनिटापूर्वी पाहिलं होतं की 1,000 रुपयाच्या प्राथमिक ठेवीपासून बँकेनं किती प्रकारचे कर्ज दिले. हे जे कर्ज आहे याला म्हणतात प्रत्ययातून प्रत्यय निर्मिती. म्हणजेच प्रत्ययातून प्रत्यय निर्मिती हे प्रत्यय निर्मितीचं एक महत्वाचं सोर्स आहे. प्रोफेसर किन्स याच गोष्टीला असं म्हणतो कर्ज हे ठेवीची मुले आहेत. लोन्स आर द चिल्ड्रन ऑफ डिपॉझिट ऑफ इट इज बाय प्रोफेसर किन्स. तर याच्यावर पण एक टिपालिया वगैरे येऊ शकतं की कर्ज हे ठेवीची मुले आहेत असं किन्स म्हणतो याला स्पष्ट करा. किंवा कर्ज हे ठेवीची मुले आहेत असं कोण म्हणतो हा बहुपर्यायी प्रश्नही असू शकतो. पहा कर्ज हे ठेवीचे मुले आहेत म्हणजे कर्ज ही मुले आहेत आणि ठेवी हे वडील आहेत. बरोबर आहे. म्हणजेच कर्जाला जन्म कोण देतो, ठेवी देतो ज्याला डिपॉझिट म्हणतो आपण, बचत ठेवी, चालू ठेवी. बरोबर आहे. कारण त्या ठेवीतूनच बँकेकडे पैसे येतं आणि मग ते पैसे बँक इतरांना कर्ज देते. ते कर्ज पुन्हा डिपॉझिट दाखवलं जातं, त्याच्यातून पुन्हा कर्ज दिलं जातं. ते कर्ज पुन्हा डिपॉझिट दाखवलं जातं, त्याच्यातून पुन्हा कर्ज दिलं जातं. अशा प्रकारे ठेवीतून कर्ज निर्माण होतात. या गोष्टीला प्रोफेसर किन्स म्हणतो कर्ज ही ठेवीची मुले आहेत. त्यानंतरचा भाग येतो प्रत्यय निर्मितीच्या मर्यादा. म्हणजे बँकेच्या कर्ज देण्याच्या ह्या सगळ्या प्रोसेसवर कोणते बंधन असतात, कोणत्या मर्यादा असतात. असं अजिबात होत नाही की बँक वाटेल तेवढं प्रत्यय निर्मिती करू शकतो किंवा म्हटलं तेवढं कर्ज देऊ शकतो असं होत नाही. त्यांच्या या कर्ज निर्मितीवर म्हणजे प्रत्यय निर्मितीवर काही मर्यादा असतात, त्यालाच आपण म्हणतो लिमिटेशन्स ऑफ क्रेडिट क्रिएशन. आता हे लिमिटेशन्स कोणते आहेत पाहू आपण. पहिलं लिमिटेशन, पहिली मर्यादा, रोख अनुपात म्हणजे कॅश रेशो. जर हा 8-15% असेल तर बँकेला रोख पैसा कमी ठेवावा लागतो आणि उरलेला पैसा बँक कर्ज देऊ शकतो, प्रत्यय निर्मिती करू शकतो. पण सरकारनं हा जर रेशो वाढवून दिला म्हणजे 50-60% असेल तेवढे पैसे मग बँकेला जवळ ठेवावे लागेल आणि मग कर्ज देण्यासाठी प्रत्यय निर्मितीसाठी बँकेकडे फार जास्त पैसा उरणार नाही. तर बँकेच्या प्रत्यय निर्मितीवर पहिली मर्यादा कोणती येते, रोख अनुपात. दुसरी मर्यादा येते लोकांच्या सवयी. ज्या देशामध्ये ज्या समाजामध्ये लोक रोख पैशांना जास्त व्यवहार करतात, रोख पैसे जवळ ठेवण्यासाठी जास्त तयार असतात,
मार्केटमध्ये रोखणं जास्त व्यवसाय होत असतील तर बँकेमध्ये ठेवी जाणार नाहीत आणि मग प्रत्यय निर्मिती होणार नाही, किंवा कर्ज दिलं तर ते पैसे सगळे लोक काढून घेतील आणि आपले व्यवहार रोख पैशात करत असतील तरीही प्रत्यय निर्मिती योग्य प्रकारे होणार नाही. जर लोक चेकचा वापर करत असेल, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर करत असेल पैसे, बँकेच्या माध्यमातून व्यवहार करत असतील तर मात्र प्रत्यय निर्मिती जास्त प्रमाणात करता येते. म्हणजेच प्रत्यय निर्मितीची मर्यादा कोणते? लोकांचे आर्थिक सवय. त्यानंतर योग्य तारण. बँका जे कर्ज देते त्यासाठी योग्य तारण, ज्याला आपण सोप्या भाषेत गहाण ठेवणे म्हणतो, वस्तू वगैरे, ते असणं गरजेचं आहे. तर योग्य तारण असलं पाहिजे. जर तुम्ही 1 किलो सोनं बँकेमध्ये ठेवलं तर दुसऱ्या व्यक्तीला 1 पाव सोनं बँक कर्ज नाही देऊ शकत ना. पण तेच जर तुम्ही 1 लाख रुपये रोख बँकेमध्ये ठेवले तर त्याच्यातले 50,000 बँक कर्ज देऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे तारण असणं आणि लोकांच्या सवयी योग्य असणं गरजेचं आहे. सपोज ज्या देशामध्ये तारण योग्य आहे, म्हणजे मालमत्ता आहे, शेती आहे, बॉन्ड्स आहेत, अशा प्रकारचं तारण जर असेल लोकांकडे, तरच बँक अशा लोकांना कर्ज देईल आणि प्रत्यय निर्मिती जास्त होईल. म्हणजेच योग्य तारण प्रत्यय निर्मितीवर मर्यादा घालू शकते. त्यानंतरचा पॉइंट आहे रोख ठेवी. आता जे आपण उदाहरण घेतलं सोन्याचं ते या ठिकाणी लागू पडेल. जर 1 लाख रुपये बँकेत रोख असेल तर बँक कर्ज देईल, पण 1 लाख जर बॉन्डच्या स्वरूपात असेल, सोन्याच्या स्वरूपात असेल, म्हणजे रोख पैशाच्या स्वरूपात ठेवी नसतील, तर बँक जास्त प्रत्यय निर्मिती करू शकत नाही. म्हणजेच रोख ठेवी आहेत की नाही यानंही प्रत्यय निर्मितीवर मर्यादा येऊ शकतात. त्यानंतर तेजी मंदी. मंदीमध्ये वस्तूचे भाव डाऊन होतात, कमी होतात, त्यामुळे उद्योगधंद्यामध्ये लॉस येतो, नवीन उद्योगधंदे लागत नाही आणि मग कर्जाची डिमांडच कमी होऊन जाते, तर प्रत्यय निर्मिती कमी होते. मंदी जर आली काही प्रमाणात तर भाव वाढतील, उद्योगधंदे निघतील आणि त्यामुळे कर्जाची मागणी वाढेल, म्हणजे प्रत्यय निर्मिती वाढेल. हे थोडस फार मोठा विषय येतो, तेजी मंदी आणि त्याचा प्रत्यय निर्मितीवर काय मर्यादा येतात. आपण जस्ट थोडक्यात त्याला इथं पाहणार आहोत. आपल्याला असं म्हणता येईल तेजी मंदी हे प्रत्यय निर्मितीची एक मर्यादा आहे. मंदीमध्ये प्रत्यय निर्मिती कमी होते, तेजीमध्ये प्रत्यय निर्मिती वाढू शकते. त्यानंतर सरकारचं धोरण. बँकेच्या बाबत सरकारचं काय धोरण आहे? त्यानंतर जे CRR आहे, कॅश रेशो वगैरे, आणि उद्योगधंद्याच्या बाबत सरकारचं काय धोरण आहे? एकंदरीत देशामध्ये प्रत्यय निर्मिती म्हणजे कर्जाच्या स्वरूपावर जे व्याज वगैरे आहे त्या बाबतीत सरकारचं काय धोरण आहे? हे धोरण जर अनुकूल असेल तर प्रत्यय निर्मिती वाढेल, आणि प्रतिकूल धोरण असेल तर प्रत्यय निर्मिती कमी होईल. म्हणजे सरकारचं धोरण हे प्रत्यय निर्मितीची मर्यादा असू शकते. त्यानंतर व्यावसायिक परिस्थिती. देशामध्ये दंगे धोपे असतील, अशांतता असेल, व्यवसाय करणं कठीण असेल तर प्रत्यय निर्मिती होणार नाही, लोक कर्ज घेणार नाही आणि बँकही कर्ज देणार नाही. देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, विकास असेल, त्यासाठी योग्य वातावरण असेल, शांतता असेल, राजकीय स्थिरता असेल तर मात्र व्यवसाय उद्योगधंदे वाढतील आणि बँकाही खूप जास्त प्रत्यय निर्मिती करेल. तर अशा प्रकारे व्यावसायिक आणि राजकीय परिस्थिती पण प्रत्यय निर्मितीच्या मार्गामध्ये मर्यादा आणू शकते. तर हे 5-7 पॉइंट्स आहेत ज्याला आपण असं म्हणू शकतो की हे आहेत प्रत्यय निर्मितीच्या मर्यादा. त्यानंतर एक प्रश्न असतो, मजबूत व्यापारी बँकेची तत्वे स्पष्ट करा. प्रिन्सिपल ऑफ साऊंड कमर्शियल बँक्स. म्हणजे एखादी बँक सुदृढ आहे, मजबूत आहे, कशावरून ठरते? कोणते तत्व कारणीभूत असतात की ज्यामुळे बँकिंग व्यवस्था ही सशक्त, साऊंड किंवा मजबूत होऊ शकते? तर सगळ्यात महत्वाचं तत्व असतं सुरक्षितता, प्रिन्सिपल ऑफ सेफ्टी. लोक बँकेमध्ये पैसे ठेवतात कारण लोकांना वाटतो की बँकेमध्ये आपले पैसे सुरक्षित आहे. त्याच्यामुळे लोकांच्या पैशाची सुरक्षिततेला सगळ्यात जास्त प्राधान्य बँकेला द्यावं लागतं. दुसरी गोष्ट, बँक जे कर्ज देते त्यात पण सुरक्षिततेचं तत्व अंतर्भूत असतंच. दिलेलं कर्ज सुरक्षित असेल तरच ते वापस येईल. जर लोकांनी पैशाची डिमांड केली पण लोकांना पैसे मिळाले नाही तर बँकिंग व्यवस्थेवर लोकांचा विश्वास उडेल आणि सगळे लोक आपल्या ठेवी
काढून घेतील आणि मग ही बँकिंग व्यवस्थाच कोसळून जाईल. आणि म्हणून मजबूत बँकिंग व्यवस्थेचं पहिलं तत्व असतं सुरक्षिततेचं तत्व. दुसरं असतं रोखतेचं तत्व, म्हणजे रोख ता बँकेमध्ये असली पाहिजे. कोणत्याही अडचणीच्या वेळेस बँकेला पटकन फंड गोळा करता आले पाहिजे. बँकेने अशा स्वरूपात आपल्या पैशाची गुंतवणूक केली पाहिजे की ज्या गुंतवणुकीला बँक पटकन रोखतेमध्ये रोख पैशामध्ये कन्वर्ट करू शकेल. याला म्हणतात रोखतेचं तत्व. जर रोखता जास्त असेल तर बँक ही मजबूत आहे, सशक्त आहे असं ठरतं. आणि बँकेमध्ये रोखता नसेल तिच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तर ती बँक आहे सुदृढ आहे असं समजल्या जात नाही. मग आहे लाभतेचं तत्व. बँक व्यवसाय आहे म्हणून तिला नफा कमावणं गरजेचं आहे. एखादी बँक सतत जर लॉसमध्ये घाट्यामध्ये चालत असेल तर ती बँक डुबेल, बँक बंद होईल. आणि म्हणून बँकेला लाभतेच्या तत्वाचाही विचार करावा लागतो. आणि लाभतेचं तत्व हे मजबूत व्यापारी बँकेचं एक महत्वाचं तत्व असतं, प्रिन्सिपल असतं. तर त्यानंतरचा एक पॉइंट येतो या युनिटमध्ये, तो म्हणजे भारतातील व्यापारी बँकेच्या राष्ट्रीयकरणाचे उद्दिष्ट. भारताच्या आर्थिक विकासामध्ये आणि राजकीय व्यवस्थेमध्ये हा महत्वाचा एक प्रश्न आहे, भारतातील व्यापारी बँकेच्या राष्ट्रीयकरणाचे उद्दिष्टे. तर 19 जुलै 1969 ला 14 मोठ्या व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण केलं होतं. आणि त्यानंतर 1980 ला पुन्हा 5 मोठ्या व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण केलं होतं. याआधी भारतामध्ये सगळ्या बँका ह्या खाजगी होत्या. तर हे करण्यामागे, राष्ट्रीयकरण करणे म्हणजे सरकारनं खाजगी बँका स्वतःच्या ताब्यात घेणे, त्याला म्हणतात राष्ट्रीयकरण. तर हे करण्यासाठी काय उद्दिष्ट होतं सरकार पुढं? तर पहिलं उद्दिष्ट होतं आर्थिक विकासासाठी पतपुरवठा करणे. देशाचा आर्थिक विकास हा कर्जाशिवाय होऊ शकणार नाही आणि खाजगी बँका एवढं कर्ज देऊ शकणार नाही. आणि म्हणून आर्थिक विकासासाठी योग्य प्रमाणात पतपुरवठा करता यावा या उद्देशानं भारतात व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. दुसरं, आर्थिक नियोजन यशस्वी करणे. आपल्याकडे आधी नियोजन आयोग होतं, सध्या ते नीती आयोग झालं. आधी आपल्या देशामध्ये पंचवार्षिक योजना होत्या, आता 70-70 वर्षाच्या योजना आपल्याला ऐकवल्या जातात. देशाचा बजेट असतो, विविध प्रकारच्या योजना असतात, एकूण आर्थिक नियोजनाचं एक उद्दिष्ट सरकार पुढं असतं. आणि आर्थिक नियोजनासाठी कर्जाची गरज असते, प्रत्ययाची गरज असते. आणि एवढं कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी ह्या बँकेवर सरकारची मालकी असली पाहिजे असं सरकारला वाटलं. आणि या उद्देशानं भारतातील या सगळ्या खाजगी व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यानंतर नाणे बाजाराचा विकास. आपल्याकडे शेअर मार्केट असतं, सेबी असतं, त्यानंतर विदेशी चलनाचे व्यवहार होतात. या सगळ्या बाजाराला एकंदरीत नाणे बाजार असं म्हणतात. या नाणे बाजारातल्या व्यवहारावर सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे. त्याचा विकास करण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करावा लागतो. आणि हे करण्यासाठी देशातील बँकिंग व्यवस्था सरकारच्या ताब्यात असली पाहिजे. एकंदरीत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतातील व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यानंतर निर्यात व्यापाराला कर्ज पुरवठा. आंतरराष्ट्रीय व्यापार निर्यात आणि आयात, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट आपण असं म्हणतो. लागणाऱ्या सगळ्याच वस्तू देशामध्ये निर्माण होत नाहीत आणि म्हणून ज्या वस्तू इथं होतच नाही किंवा निर्माण करणं परवडत नाही त्या वस्तू विदेशातून आणाव्या लागतात, त्याला आयात म्हणतात. त्यासाठी काही वस्तू विदेशाला पाठवाव्या लागतात, त्याला निर्यात म्हणतात. आयातीपेक्षा निर्यात जास्त महत्वाची असते, कारण निर्यात जास्त असेल तर देशाची संपत्ती वाढेल. आता निर्यात व्यापारासाठी खूप पैसा लागतो आणि एवढा पैसा कोणत्याच निर्यातकाकडे नसतो, त्याला कर्जाची गरज असते. अशा या महत्वपूर्ण निर्यात व्यापाराला योग्य प्रमाणात कर्ज पुरवठा करण्यासाठी बँका देशाच्या मालकीच्या असल्या पाहिजे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारतातील व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागात बँकेचा विस्तार करणे. बँका ह्या व्यावसायिक संस्था आहेत, नफा कमावणे बँकेचा उद्देश आहे.
त्याच्यामुळे कोणतेच खाजगी बँक ग्रामीण भागामध्ये आपल्या शाखा उघडणार नाही. ज्याप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या प्रायव्हेट शाळा खेड्यापाड्यात नसतातच, तसं एकही बँक खेड्यामध्ये नसती आणि मग खेड्याचा आर्थिक विकास करता आला नसता. आणि म्हणून ग्रामीण भागातील लोकांना बँकेच्या सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी या उद्दिष्टानं भारतातील व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं असं आपल्याला म्हणता येईल. एकंदरीत हे बँकिंग क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासामध्ये फार महत्वाची भूमिका वठवत असतं. काळ बदलला, धोरणं बदलले, राजकीय परिस्थिती बदलली आणि मग या बँकिंग व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी आणि काही शिफारसी सरकारला करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. ती समिती म्हणजे नरसिंहम समिती. यावर पण काही प्रश्न असतात. तर ही समिती कधी स्थापन झाली? 1991 मध्ये. समितीचे प्रमुख कोण? नरसिंहम. आणि म्हणून या समितीला म्हणतात नरसिंहम समिती. या समितीने बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करून काही शिफारसी सरकारला सादर केल्यात. त्या शिफारसी आहेत बँकेवरील बंधने कमी करणे, रोखतेचं प्रमाण 25% कमी करणे, राखीव निधीचे प्रमाण 15% एवढे ठेवणे, बँकेमध्ये स्पर्धा वाढविणे, खाजगी बँकांना परवानगी देणे, इतर देशात बँकाची स्थापना करणे, बँक हिशोबाची पद्धत बदलविणे आणि सार्वजनिक बँकेला जास्त स्वायत्तता म्हणजे स्वातंत्र्य देणे. तर या 7-8 शिफारसी नरसिंहम समितीनं केलेल्या आहेत. एक शेवटचा मुद्दा येतो या युनिटमध्ये, तो आहे वित्तीय व गैर वित्तीय अधिकोष संस्थेतील फरक काय आहे. तो फरक आहे, दोन भाग या ठिकाणी आपण केलेत, एक वित्तीय अधिकोष आणि एक गैर वित्तीय अधिकोष. वित्तीय अधिकोष प्रत्यय निर्मिती करू शकतो आणि गैर वित्तीय अधिकोष प्रत्यय निर्मिती करू शकत नाही. दुसरा फरक, वित्तीय अधिकोष चालू ठेवे निर्माण करू शकतो आणि गैर वित्तीय अधिकोष चालू ठेवे निर्माण करू शकत नाही. तिसरं, सर्व प्रकारच्या बँका ह्या वित्तीय अधिकोष आहेत, पण विमा कंपन्या सारख्या ज्या संस्था आहेत त्या गैर वित्तीय अधिकोष संस्था आहेत. तर हे काही पॉइंट्स आहेत वित्तीय व गैर वित्तीय अधिकोष संस्था यामधील फरक स्पष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत. तर या ठिकाणी आपण हे व्हिडिओ लेक्चर आता संपवणार आहोत. ह्या ज्या गोष्टी आपण या ठिकाणी एक्सप्लेन केल्या, थोड्याशा समजून घेतल्या तर नक्कीच फायदा होईल. तसे बँकिंग व्यवस्था देशासाठी आणि एकंदरीत सगळ्यांसाठी महत्वाची आहे, त्याचं नॉलेज असणे गरजेचं आहे. तर प्रत्यय निर्मिती उद्देश, मर्यादा आणि त्याची कार्यपद्धती समजण्यासाठी जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. कोणकोणत्या विषयाच्या बाबतीत तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहायचे आहेत ते मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे सगळं तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. आणि म्हणून सगळ्यांचे या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत या व्हिडिओ लेक्चरमध्ये. पुन्हा आपण भेटणार आहोत, सी यू अगेन नेक्स्ट टाइम विथ अनादर व्हिडिओ लेक्चर. तर तोपर्यंत अभ्यास करा आणि अभ्यास एन्जॉय करा. थँक्स फॉर वॉचिंग.